अरे ओम बोलू शिव भोवर उपासना केंद्र काहूरवाडी। मी 2007 ला उपासना चालू केली, अधिकृत प्रायोजित। नंतर 2008 ला अधिकृत झालो। तेव्हापासूनचा माझा अनुभव, मी गवंडी काम करतो आणि गवंडी काम ठरवायला जात असताना मी बापूंचं दर्शन घेऊन बापूंना मी सांगून जायचं की मी काम ठरवायला जातोय, आणि काम ठरवत असताना माझ्या बजेटमध्येच काम थोडं थोडं बसवून दे असं मी बापूंना सांगून जायचं, आणि उदी वगैरे घेऊन प्रत्येक वेळा जायचं। आणि आतासुद्धा मी तेच करतो कायमचं, आणि त्यावेळा तसंच माझ्याप्रमाणे बापूंनी मी सांगून जायचं, तसं माझं काम ठरायचं, असा एक माझा अनुभव। दुसरा, 2014 ला एक मोठा भयानक प्रसंग माझ्यावर आला की मी 2014 ला माझ्या म्हशी घेऊन चारायला रानात गेलो होतो, आणि चारायला गेला असताना माझ्या म्हशीवर अचानक वाघानं झडप घातली, बिबट्या वाघानं झडप गाठली। झडप गाठल्यानंतर मी धावून गेलो, धावून गेल्यानंतर वाघाचं नि माझं म्हणजे असं कुस्तार झालं, वाघाने माझा हात पकडला। तो हात पकडल्यानंतर त्यावेळा मी फक्त बापुराया कुठं गेला एवढाच मी म्हणलो, तेव्हा मला काही सुचलं नाही तरी पण फक्त बापुरायाच म्हणलो मी। तेवढ्यात कुठून तरी दोन माणसं आली आणि त्यांनी मला मदत केली, आणि त्या वाघाच्या तावडीतनं आम्ही सुटलो आणि वाघाला बाहेर घालवला। नंतर मी म्हणलो जरा तुम्ही थांबा इथं, त्यांनी मला एक टावेल दिला आणि माझा हात पुसला, माझा हात पकडला होता वाघानं आणि रक्तबंबाळ हात झाला होता। आणि मी म्हणलो थांबा माझ्या म्हशी खाली आणतो, तेवढ्यात ती माणसंच कुठं गायब झाली। नंतर मी म्हणलो माझ्या बापूनीच मला माणसं पाठवून दिली, म्हणून माणसं कुठं होती, माझ्या गावची ओळखीची पण होती, कुठं झाली बेपत्ता मला समजलं पण नाही। नंतर मी घरी आलो, हरिओम अहमदनाथ सरी।